नमस्कार, मी सारिका, लोक न्यूजच्या फेसबुक लाईव्हवरती आपलं स्वागत. आज आपण आहोत कळव्यातील 90 फीट रोड या परिसरामध्ये. या ठिकाणी संघर्ष या संस्थेच्या वतीने संगीतकार सोनू निगम यांचा इथे लाईव्ह शो आयोजित करण्यात आलेला आहे. आपण मागे बघू शकतो की कशाप्रकारे संगीतप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी गर्दी केलेली आहे. अनेक तरुण मंडळी आहेत, ते इथे केव्हापासूनच आलेले आहेत. आपल्यासोबत काही तरुण मंडळी आहेत, ते शोचा आनंद घेऊन आता इथून परतत आहेत. नेमका कसा शो होता आणि त्यांना काय वाटलं हे आपण त्यांच्याशीच बोलून जाणून घेऊया. मैत्रिणी, तुझं नाव सांग आणि तुला कसं वाटलं एकंदर, काय तिथे आनंद मिळाला थोडक्यात? माझं नाव खुशी आहे. इट वॉज अन ऑसम कॉन्सर्ट. आपल्यासोबत इथे आणखीन काही मित्र आहेत, आपण त्यांना विचारूया तुम्ही कोणत्या गाण्याचा इथे आनंद घेतला आणि कसं वाटलं एकंदर. माझं नाव कृष्ण आहे. आम्ही इथे आलेलो असंच फिरायला, मग इथं आम्हाला कॉन्सर्ट दिसला, मग आम्ही इथे आमचं फेवरेट गाणं होतं सोनूचं जस्ट चिल म्हणून आलो आहे. आम्ही एन्जॉय केलं आम्ही कॉन्सर्ट, अजून एन्जॉय करतोय. आणखीन आपल्यासोबत इथे एक मैत्रीण आहे, तिला विचारूया की मैत्रिणी, पहिल्यांदा असं लाईव्ह शो आपण इथे बघतोय, अनेकदा टीव्हीवरती बघतो, प्रत्यक्षात ही संधी मिळालेली आहे, कसं वाटलं एकंदर? खूप चांगलं वाटतंय, इट्स अमेझिंग. आपण बघितलं तरुण मंडळीमध्ये एक वेगळाच उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय. लोक न्यूज ठाणे. आपण पाहिलं की आता सोनू निगम यांचा लाईव्ह शो पाहण्याकरिता नागरिकांनी प्रचंड संख्येने अशी गर्दी केली आहे. तब्बल 2 वर्षाच्या कालावधीनंतर अशा प्रकारे ओपन शोचं आयोजन इथे करण्यात आलं आहे. नागरिक जे आहेत त्यांनी, नागरिकांनी तुफान अशी गर्दी इथे केलेली आहे. अनेक तरुण मंडळी असो किंवा परिसरातील स्थानिक असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो, यांनी ही संगीताचा आनंद घेण्यासाठी इथे मोठ्या संख्येने गर्दी केलेली आहे. नागरिकांचा जो उत्साह आहे तो इथे प्रचंड बघू शकतो की आपण मोठ्या संख्येने गर्दी झालेली आणि गाण्यांनी एक वेगळाच उत्साह इथल्या तरुणांना आणि नागरिकांना मिळालेला आहे.